राज्यातील सत्ता स्थापनेसाठी राजकीय समीकरण बदलताना दिसतात, त्यामुळे शिवसेनेच्या गोटातील हालचालीही वाढल्यात. अशातच मातोश्री बाहेर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं अशा आशयाचे बॅनर्स लागलेत, त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार बदलतोय का असाही प्रश्न आहे. त्यामुळे सर्वात आधी जय महाराष्ट्रनं लक्षवेधी या कार्यक्रमात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकतात अशी शक्यताही वर्तवली होती. शिवसेनेच्या गोटात अनेक हालचालीनं वेग आलेला आहे. शिवसेनेचे आमदार जे मढमधील हॉटेल रिट्रीट या ठिकाणी थांबलेले आहेत, त्या आमदारांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे जाऊन आले आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची भूमिका देखील स्पष्ट होणार आहे. आणि ज्या आमदारांना भेटले त्या सेनेचे जे आमदार आहेत त्या आमदारांनाही असं वाटतंय की मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेच व्हावेत. त्यामुळे आता नेमकं उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, शिवसेना काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सेनेच्या गोटात अनेक हालचालींना वेग आलेला आहे. सेनेच्या उद्धव ठाकरेंच्या जी बैठक झाली मढ इथं हॉटेल रिट्रीट या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि त्या आमदारांची भेट झालेली आहे. या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. दरम्यान आमदारांच्याही म्हणण्यानुसार मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेच व्हावेत. आणि आता एकूण उद्धव ठाकरे काय भूमिका घेतील, त्यांनी या बैठकीत आणखी काय वक्तव्य केलेली आहेत, आणखी काय चर्चा झाली आहे महत्वाची, हे पाहणं लवकरच आता महत्वाचं ठरणार आहे. आणि उद्धव ठाकरे स्वतः याचा खुलासा देखील करतीलच, मात्र तोपर्यंत अनेक हे जे प्रश्न आहेत ते अनुत्तरितच राहणार आहेत जोपर्यंत उद्धव ठाकरे भूमिका मांडत नाहीत. विद्यमान महायुतीतला राजकारणातला तिढा सोडवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हस्तक्षेप करेल का? शैलेंद्र परांजपे, आपण आधी उत्तर द्यायचं. नाही, त्याच्यामध्ये शक्यतेचा खेळ असतो राजकारण हा. आणि जर दिसत असेल की आपलं सरकार बनत नाही आहे तर कोणी आपला शब्द टाकत नाही. आणि त्याच्यामध्ये असं जर असेल की जसं कंडिशन उद्धवजींनी पण घातली आहे, फडणवीसांनी पण घातली आहे की मोदींवरची टीका थांबवा तर सरकार मग चर्चा करू. उद्धवजी म्हणतायत की खोटं तुम्ही बोलताय ते मान्य करा तर चर्चा करू. तसं जर संघाच्या हस्तक्षेपानंतर उद्धवजी खरंच ऐकणार असते तर त्यांनी ते तसं विधान केलं असतं. तसं केलेलं नाही. ते म्हणतात तुम्ही कसं सरकार बनवता ते मी बघतो, तुम्हाला पर्याय खुले तर मलाही खुले आहेत. आणि त्यांना सुप्त इच्छा ही मुख्यमंत्री पदाची आहे, ती लपून राहिलेली नाही आणि आकडे त्यांच्या बाजूने आहेत. मग आकडे बाजूने असताना ते कुठले कॉम्प्रोमाइज करतील असं मला वाटत नाही. अच्छा, मग आता मला राजेश कोचरकर तुम्ही सांगा की मुख्यमंत्री पदी स्वतःच उद्धव ठाकरे जर बसायला लागले तर संघाला ते आवडेल की न आवडेल? नाही, आता संघाला आवडेल की या दोघांनी केलेलं सरकार, पण प्रत्यक्ष परिस्थिती अशी आहे की गोष्टी आपल्या आवाक्या बाहेर आणि आपल्या आदेशाच्या पलीकडे गेल्यानंतर संघही त्याच्यामध्ये काही करण्याच्या गोष्टीमध्ये जाणार नाही. उद्धव ठाकरे यांना आता एक पुरतं कळून चुकलेलं आहे की हीच वेळ आहे मातोश्रीतला मुख्यमंत्री बसवण्याची. आदित्य ठाकरेंची आई आणि उद्धव ठाकरेंच्या सौभाग्यवती यांनी गेल्या काही काळामध्ये म्हणजे राणे गेल्यापासून जो मनस्ताप सहन केला आहे कुटुंबाची प्रमुख म्हणून किंवा ठाकरे परिवारातली एक सून म्हणून, या सगळ्याचा वचपा काढण्याची संधी त्यांना आता संख्याशास्त्राने आणून ठेवलेली आहे. आणि त्यातून जर मुख्यमंत्री झाला ठाकरे परिवारातला तर हीच वेळ आहे असं म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील. एका मुंबईतल्या कुठल्या तरी आमदाराला जिथून निवडून येणं शक्य आहे त्यातल्या एका माणसाला बाजूला करून ते तिथून निवडणूक लढतील आणि निवडून येतील.